चला तर आमचा आज प्रागचा फर्स्ट डे आहे आणि आता आम्ही फिरायला बाहेर पडत आहोत. हे बघा, हॉटेलच्या जस्ट बाहेर आलो आहोत. काल रात्री यायला थोडासा लेट झाला त्यामुळे काहीच करता नाही आलं. तर आत्ता आम्ही फिरायला बाहेर पडलेलो आहोत. काल रात्री जेव्हा आम्ही आलो तर हे समोर क्रिसमस ट्री आणि इकडे सगळं लाइटिंग वगैरे हे झालेलं होतं, म्हणजे अजून हे लोक सेलिब्रेट करतायत क्रिसमस न्यू इयर. पण ॲटलीस्ट बुदापेस्ट आणि पेस्टसारखं इकडे बंद नाही आहे, शॉप्स इकडे काल तरी ओपन दिसले आम्हाला. ट्रामसाठी आता आम्ही इकडे थांबलेलो आहोत. हे बघा, या ह्याच्याने ट्राम येणार आहे, या रूटने राम आली बघा. आमचा हा स्टॉप आहे, आम्ही प्राग 7 राहिलेलो आहोत, हा स्टॉप आहे. आता आम्ही ओल्ड डाऊन टाऊनला म्हणजे मेन प्राग 1 आहे तिकडे चाललो आहे. तर तिकडून हे बघा, आता ट्राम येते, ट्राम नंबर 6. आता आम्ही याच्यात चढतो आहे. हे बघा, आता आम्ही ओल्ड टाऊनला आलेलो आहोत प्रागच्या. हे प्राग 1 वगैरे आहे. तर आम्ही इथं इकडे एक उतरलो. जस्ट इथे मॅकडॉनल्ड्स वगैरे पण आहे. मुनीला काहीतरी केक खायचं, त्यामुळे मी इथे केक शॉप मध्ये आलोय. बघा इकडे किती छान व्हरायटीचे ऑफ केक्स आहेत, पेस्ट्रीज आहेत, क्रीम केक, चीज केक. सिमोनी सध्या हा सिलेक्ट केलेला आहे, कारण ती चॉकलेट लवर भरपूर आहे. हे बघा, आता मी एक म्युझियम ऑफ फॅन्टॅस्टिक इल्युशन्सला आलेलो आहोत. $2.99 एक तिकीट आहे क्रोना. हे बघा, आता आपण इथे मुस्टॅक म्हणून एक एरिया आहे, मेन मार्केट एरिया आहे, तिकडे बघत असाल. तिकडचा हा शॉपिंग एरिया आहे, इथे बरेच ब्रँड्स आहेत, मार्क्स अँड स्पेन्सर्स वगैरे. ते मी तुम्हाला दाखवतो. इथे हॉटेल रमाडा पण आहे. हे बघा, हे म्युझियम आहे, म्युझियम रेजनी म्हणून, ओके, प्रागचं. मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं तिकडून शूट करून की आपण इथे जाऊया म्हणून. इथून लांबून थोडं घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला कम्प्लीट व्ह्यू मिळेल या म्युझियमचा. आता पुढे आणखीन एक नॅशनल म्युझियम आहे, तिकडे आपण जाणार आहोत. एकदमच जवळ आहे, बाजूला लागून.
चला तर आपण तिकडे जाऊया. आत्ता बोलल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं की हे एक नॅशनल म्युझियम आहे. त्याचं नाव काय आहे, नारोनी म्युझियम. त्यामुळे मी ते जस्ट चेक करत होतो, थोडा कन्फ्यूज झालो नावामध्ये, सॉरी. पण मी जस्ट बघतो, हे बघा, हे नॅशनल म्युझियम पण म्हणतात याला. हा इकडचा परिसर नॅशनल म्युझियमचा. इकडे बरेच सबवे वगैरे काय काय आहेत, मॅकडॉनल्डचं पाई आहेत सगळीकडे. हे बघा, छान परिसर. चला तर आपण आता ह्या रस्त्याने पुढे जाऊया. हा शॉपिंग एरिया आहे, बघा तुम्ही की किती गर्दी आहे इथूनच. लांबूनच एक तुम्हाला थोडासा व्ह्यू देतो, बघा केवढी गर्दी आहे. हा शॉपिंग एरिया असल्यामुळे आणि इकडे असं सबवे आहे म्हणजे मेट्रो स्टेशनकडे जायला. ओके, हे बघा सबवे आहे. मेट्रो स्टेशन लोकांची घाई गडबडी चाललेली आहे. नंतर अशी लेडीजचे पर्सेस आहेत, सॉक्स वगैरे, आणि इथे सोविनियर्स आहेत, फ्रीज मॅग्नेट्स. इथे सगळे मिनिएचर्स ठेवलेत वेगवेगळे छान छान. नंतर वरती सगळे लाइटर्स वगैरे आहेत, वरती बाटल्या पण आहेत. आणि असं सगळं शॉप, छोटंसं शॉप आहे, जास्त दारूचं विकायला. इथे सगळं लेदरचे प्रोडक्ट्स मिळतात, शूज, बॅग्स वगैरे. छोट्या शॉपमध्ये आलो आम्ही, ते व्हरायटी ऑफ शूज वगैरे. नंतर कॅप्स आहेत, वुलन कॅप्स वगैरे, कानटोप्या वगैरे, ग्लव्स वगैरे, मफलर्स. ते चिमनी केक शॉप आहे, चिमनी केक मिळतो इकडे. वेगळ्या वेगळ्या गोष्टी विकायला आहेत. वेगवेगळे ह्यांचे खाण्याचे प्रकार आहेत. झुकिनी वगैरे सगळं आहे. परत एकदा एका कॅन्डी शॉपची तुम्हाला एक झलक दाखवते. बाहेरूनच दाखवते, मी आत काय गेली नाही आहे. ती सारी व्हरायटी आहे.
आता आम्ही हे एक घेतलं आहे, सिल्वर कोट आहे वर आणि आतमध्ये अलमंड्स आहेत आणि ते गोल्डन पण घेतलं आहे. दाखवते तुम्हाला टेस्ट कशी आहे, मग नंतर सांगते. सॉरी, आम्ही हे देखील घेतलेले आहे आणि हे सिल्वरवालं. हे बघा, आता जस्ट सोनालीने शॉपिंग केली, ते गोल्डन आणि एक सिल्वर आहे. त्यात एकात आलमंड्स आहेत, दुसऱ्यात काय आहे ते मला आम्ही विचारलं नाही, पण आता खाऊन बघते. ही इथे बघा, हे NYX हॉटेल्स म्हणून आहे, हे पण एक चांगलं आहे. आम्ही ह्या एरियात आलो, इथे मुचा म्युझियम म्हणजे आहे, ते आर्ट म्युझियम असते आणि इथे पॅलेस हॉटेल वगैरे असे हॉटेल्स आहेत बरेच या ठिकाणी आणि एक्सचेंज वगैरे पण भरपूर आहेत. आम्ही त्यांच्या एक पॅरलल शॉपिंग स्ट्रीट आहे इकडे पण आलो आहो. मगाच्या सारखंच आहे पण थोडंसं वेगळं आहे. इकडे झारा वगैरे सगळे, एमलेस, डगलस, जॅन्ट वगैरे बरेच ब्रँड आहेत इकडे. हा पण इकडे एक कॅसिनो आहे, ते असं म्हणतात की सर्वात जुना कॅसिनो आहे, 1905 पासून आहे. त्याच्यापेक्षाही जुने असतील पण हा एक जुना कॅसिनो आहे. आता याच ठिकाणी अजून एक क्रिसमस अँड न्यू इयर मार्केट आहे आणि लोक अजूनही एन्जॉय करत आहेत. लोकांची अजूनही शॉपिंग वगैरे सुरू आहे, सेल चालू आहेत. बरेच सुट्टीच आहे, लोक आनंद घेतात. आपल्याकडे तर एक दिवसाची सुट्टी झाली तर आपण लगेच कामाला लागतो. आता जरा शॉपच्या मी आतमध्ये आलेली आहे, थोडं क्लोज दाखवते. आले बच्चा, हिंदी सॉन्ग लागलंय या चक्क शॉप मध्ये. हा एक बघा, ऑरेंज कलर मध्ये घेऊन जायला इझी असतं अबुधाबीला, तर मी नक्कीच घेऊन गेली असती. थोडं घेऊन जाणं रिस्की वाटतं, सगळे एवढे ग्लास आयटम. नाही तर मला हा एक ऑरेंज कलरचा सेट आणि मगाशी दाखवलेला ब्लू कलरचा तर खूपच आवडला. आता एक सेट बघा, वाव, आय लव्ह प्राग म्हणून असं या शॉपचं नाव आहे. हे किचन्स आणि कॅन ओपनर वगैरे सगळे आहेत, जे कोणाला गिफ्टचं सोविनियर वगैरे द्यायचं असेल तर. बऱ्याच दिवसांनी एवढी गर्दी दिसलेली आहे, कारण बुदापेस्ट आणि आम्ही पेशला गेलो तर एवढी गर्दी नव्हती तिकडे, पण प्रागला बऱ्यापैकी गर्दी दिसते.
सिमोनी बोलते आहा माणसात आल्यासारखं वाटतंय आता. हे बघा समोर एक वाईन अँड फूड स्टोर आहे. प्रागच्या मार्केटमध्ये बघा बकलावाचं शॉप. आता आम्ही प्रागचं एक आणखीन एक साईट सीनवरती आलेलो आहोत. हे प्राग ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक. तुम्ही बघतच असाल इथे भरपूर गर्दी आहे आणि संध्याकाळचे 5:15 होत आहे. तिकडे तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघा छोटे छोटे असे स्टॉल लागलेले आहेत तिकडे. आजूबाजूला बघाल ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉकच्या मध्ये इथे आतमधून असं एंट्रन्सला असं तुम्हाला वरती सिलिंगवरती चांगली डिझाईन बघायला मिळते, पेंटिंग केलेली हँड पेंटिंग. Thank you.
आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, बऱ्यापैकी अंधार झालेला आहे, पण रौनक बघा काय मस्त वाटतंय एकदम सगळं. ख्रिसमस ट्री, सगळीकडे लाइटिंग, छोटे छोटे स्टॉल्स लागलेले आहेत. फक्त एक प्रॉब्लेम आहे, सगळ्या ठिकाणी ते हॉट वाईन मिळते, त्याचा स्मेल भयंकर येतो आहे. जे पिणारे वगैरे आहेत त्यांना वाटत नसेल, पण आम्ही घेत नाही त्यामुळे तो स्मेलने थोडासा त्रास होतो आहे. आणि इकडे ठिकठिकाणी तुम्हाला हॉट वाईन किंवा हे मिळतंय. आता आम्ही छोटीशी कॉफी घेतली एकदम, तर त्या कॉफीच्या किमतीत ती कॉफी एकदम थोड्याशा ह्याच्या एवढ्याच क्वांटिटीमध्ये आली, पण त्यापेक्षा कमी पैशात भरून बिअरचे ग्लास आणि वाईन मिळते. हे बघा, आता थोड्या वेळासाठी मी टेकओव्हर करते, कारण आई पप्पा खूपच थकलेले आहेत. आणि मी तुम्हाला रूम टूर देणार आहे, जी आमची 4th फ्लोअर आहे. आमची 405 रूम आहे. आणि आता मी तुम्हाला आत म्हणून दाखवते. हे बघा, हे आमचं कबड आहे, इथे एक लॉकर पण आहे, आणि हे बऱ्यापैकी मोठ आहे. आणि इथे एक वॉशरूम आहे, आणि या साईडला आमचं बाथरूम आहे. खूप क्लीन आहे. आणि इथं पप्पा आहे. हे आमचं ड्रेसिंग टेबल आहे. ॲट द मोमेंट खूपच खाणं आणि सामान ठेवलं आहे, कारण आम्ही जस्ट बाहेरून आलो आहे. आम्हाला एक्स्ट्रा बेड सांगितलेला, बट ह्यांचा एक्स्ट्रा बेड म्हणजे सोफा कम बेड. आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर रूम आहे, आणि बाहेरचा व्ह्यू पण खूपच चांगला आहे. मी नंतर हे ओपन करून एकदा दाखवीन. हे बघा, हा आम्हाला डबल रूमसाठी एक ट्विन बेड दिला आहे. आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते बाहेरचा. हे जेवढं कॅमेरामध्ये दिसत आहे त्याच्यापेक्षा भयंकर सुंदर आहे. आणि आम्ही 4th फ्लोअरला राहतो, तर राहतोय आहे, तर म्हणून इतका चांगला व्ह्यू आहे. आमचा 2nd फ्लोअरवरती तेवढा चांगला व्ह्यू नव्हता. साधारण इकडे 8:40 वगैरे 8:35 झालेले आहेत. आणि आम्ही आता इथे प्रागच्या पॅलेडियम मॉलमध्ये आलेलो आहोत. एक बऱ्यापैकी काही काही शॉप्स चालू आहेत, तुम्ही बघत असाल अजून चालू आहेत, कारण इथे साधारण 9:15 सगळं बंद व्हायला लागते. हे लिंट चॉकलेट्सचं आहे शॉप. आपल्या दुबईला पण आमच्या इकडे बघायला मिळते, अबुधाबीला वगैरे इथे पण आहेत. बऱ्याच प्रकारचे चॉकलेट्स आहेत, कॅडबरीज आहेत. चॉकलेट बनवतात, हॉट चॉकलेट. या बाजूने पण बघा, पलीकडच्या साईडला आलो मॉलच्या. वरती फूड कोर्ट आहे. हे बघा, हे इंडियन एक्सेंट रेस्टॉरंट.
पॅलेडियम मॉलच्या सेकंड फ्लोअरला आहे, सॉरी पॅलेडियमच्या फर्स्ट फ्लोअरला आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं हे रेस्टॉरंट हे ॲक्च्युली फोर्थ फ्लोअरवरती आहे, नॉट सेकंड फ्लोअर, कारण हा चार मजल्याचा आहे. मॉल बऱ्यापैकी चांगला मोठा आहे.